नमस्कार, अद्रिस मम्मा मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण स्वादिष्ट आणि एकदम सोप्या पद्धतीने तयार होणारी सुकी मिरची चटणी करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 10 ते 12 सुक्या मिरच्या घेतल्या आहेत, 1 टेबलस्पून गूळ, 1 कैरी, मीठ आणि 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या। सर्वप्रथम पॅन गरम करून त्यामध्ये मिरच्या घालून आपल्याला भाजून घ्यायची आहे। मिरच्या भाजून झालेल्या आहे आणि त्या आपल्याला एका डिश मध्ये काढून ठेवायच्या आहे थंड होण्याकरता। मग लसूण भाजून घ्यायचा आहे। लसूण भाजून झाल्यानंतर तो सुद्धा आपल्याला डिश मध्ये काढून घ्यायचा आहे थंड होण्यासाठी। मिरची आणि लसूण थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम मिरची, मग लसूण, गूळ, कैरी आणि मीठ घालून हे मिश्रण आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे। घोटभर पाणी घालून आपल्याला अशा प्रकारे चटणी तयार करून घ्यायची आहे। या चटणीचा आस्वाद तुम्ही भाकरी सोबत आणि साइड डिश म्हणूनही घेऊ शकता। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि अशा अनेक रेसिपींकरता अद्रिस मम्माला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।